नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तुम्ही पाहू शकता आज आपण बनवतोय छोटीशी टोपी एक 6 महिन्याच्या बाळासाठी। त्यासाठी मी आपल्या ब्लाउज पीसचा कापड घेतलाय आणि त्यासाठी ते अस्तर पण घेतलंय। आपल्याला अस्तराचं आणि ब्लाउज पीसचं शिवायचं आहे। मला ती ब्लाउज शिवायचं नव्हतं त्यामुळं त्याचं शिवते मी। मस्त दिसतं असं पण, आणि अस्तर कसं सुती वगैरे असल्यामुळं एकदम मस्त बसतं कानाला लेकराच्या, त्यामुळं तसं शिवते। याचा माप आपल्याला असे डबल ठेवून बंद बाजूकडून घ्यायचं आहे 6.5 इंच, आणि वरती घ्यायचं आहे 12 इंच। त्यातनं आपल्याला एक इंच कमी करायचं आहे, मग नंतर 11 घ्यायचं आहे थोड्या वेळाने। आता बघू शकता असं 1 इंच कमी करायचं आहे आणि एक रेष पाडून घ्यायची, कारण अशी आपल्या बाळाच्या चेहऱ्याची अशी उंची आपल्याला गोल टोपी शिवायची, त्यामुळं तसा गोल आकार द्यायचा। हा भाग ते भाग असं जोडून घ्यायचा 6.5 आणि 10 अशा पद्धतीने। तेच आता अस्तर आपलं आपल्या ब्लाउज पीसवर ठेवून कट करून घ्यायचं आहे, असं सिम्पल असं कट करून घ्यायचं आहे। कट झालेलं आहे आता आपलं। आता त्यासाठी आपल्याला लेस पण थोडीशी लागणार आहे, 3 इंचाचं नाही 4 इंचाचं आपण हे करून घ्यायचं आहे, आणि 3 इंचाचे आपल्याला नाही का बंद आपल्याला पुढं बांधायला लागतात, त्यासाठी थोडं 3 इंचाची काढून घ्यायचं आहे, आणि गोट घ्यायला 4 इंचाची। 2 अशा पट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत, एवढ्या पट्ट्या लागणार आहेत आता आपल्याला। चला आता आपण शिवायला घेऊ। असं पूर्ण एकावर कापड ठेवून अस्तर पहिलं आपल्याला चिटकून घ्यायचं, म्हणजे शिवून घ्यायचं एकमेकावर ठेवून। पहिलं शिवून घ्यायचं, मग त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची। पहिलं शिवून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण, अशा पद्धतीने पूर्ण असं कापडवर सिंगल कापड ठेवून त्याच्यावरती अस्तर ठेवून शिवून घ्यायचं आहे, म्हणजे कसं सरकणार नाही व्यवस्थित बसेन त्यासाठी असं शिवून घ्यायचं आहे आपल्याला। एक्स्ट्रा कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे, तो कसं शिवण्यामध्ये येत नाही बरोबर म्हणून। आणि जे हा जो समोरचा भाग आहे तो 2 इंच सोडायचा, 2 इंच सोडून पुढं अशा चुन्या पाडत शिवून घ्यायचं आहे आपल्याला। फ्रिल शिवायचं आहे, एकदम मस्त दिसत आहे। अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण शिवून घ्या। अशा पूर्ण चुन्या करून पलीकडच्या साईडने पण 2 इंच सोडायचं शेवटचा भाग, आणि हे असं पूर्ण शिवून घ्यायचं आहे, त्यामुळं कशी अशी गोल टोपी एकदम मस्त दिसते बाळाला। पाहू शकता असं आपल्याला पाठीमागनं पण 4 करायच्या, त्या थोड्याशा मोठ्या चुन्या घ्यायच्या, कारण 4च असणार आहेत, त्यामुळं आपल्या बाळाचा पूर्ण भाग असं बसला पाहिजे, त्यामुळं असं 4 इंच घ्यायच्या। आता ही आपल्याला 4 इंचीचं आपण जे कापड काढलं होतं त्याला आपलं गोट मारून घ्यायचं। पहिल्यांदा असं सरळ बाजू ठेवायची ह्याची आपल्या टोपीची, आणि त्याच्यावरती जे पुढं आपण चुन्या केल्यात त्याला आपल्याला गोट मारायचे, असं सरळ ठेवून शिवून घ्यायचं त्याच्यावरती। हे पूर्ण असं कापड घेऊन असं बरोबर त्याच्यावरती ठेवून थोडं असं पूर्ण शिवून घ्यायचंय आपल्याला। ते सुईचा धागाच बसत नव्हता, खूप सतवत होतं, त्यामुळं असं वेळ जातो। त्यामध्ये ती दोरे आहेत ना ब्लाउज पीसचे, त्याच्यात घुसत होते, त्यामुळं तसं होत होतं, ते अडकत होतं आणि दोरा तुटत होता। हे असं पूर्ण आपल्याला राऊंड मध्ये शिवून घ्यायचं आहे, असं दुहेरी करून शिवून घ्यायचं आहे आपल्याला। 2 भाग, म्हणजे 4, आपण 4 इंचाचं घेतलंय कापड, त्यामुळे असं फुल मोठं झाले, आणि त्याच्यामध्ये असं मध्ये मोडायचं आणि वरचा असं गोट मोठा घ्यायचा एकदम, म्हणजे पुढच्या साईडला आपल्याला लेस लावायची, त्यामुळे छान दिसेल असं साजेसं, त्याला साजेसं दिसेन असं शिवून घ्यायचं। त्याच्यानंतर हे पूर्ण असं गोट करून घ्यायचं आहे, तर आपला गोट रेडी आहे। पाहू शकता फिनिशिंग मस्त आली आहे। आता पाठीमागच्या साईडने पुढचं गोट आणि मागचं गोट हे पूर्ण धरून पहिल्यांदा आपल्याला कापड मधून घ्यायचं आहे आतून, मग शिवून घ्यायचं आहे, म्हणजे ते सुटणार नाही किंवा त्याच्या काय ना ते नाहीत का दोरे धागे निघतात ते निघणार नाहीत, असं सिक्युअर करायचं पहिलं, मग नंतर शिवून घ्यायचं। खूप छान दिसतो, ग्रे कलर मला खूप आवडतो, पिलूला पण मस्त दिसेल म्हणून मी पिलूसाठी शिवते अशा पद्धतीने।
मागच्या साईडने पण गोट मारून घ्यायचं, मस्त दिसेल, छान दिसतं एकदम असं। असं मागच्या साईडने पण गोट आपला रेडी आहे। मागची साईड थोडी लागते ना, असं असं मानेचा भाग छोटा असतो लहान मुलांचा, त्यामुळं अशी लेस घ्यायची आणि पुढची साईड, पुढची आपली जी ही पट्टी बसवलेली आहे, गोट बसवलेलं आहे त्याच्यावरती मागच्या साईडने थोडंसं पुढं जागा ठेवून मागच्या साईडने अशी जाड अशी लेस आहे माझ्याकडं, एक हातभर आहे तेवढी अशी जोडून घ्यायची आपल्याला पुढच्या साईडने। व्यवस्थित पकडायचं, आतमध्ये कापड नाही जायला पाहिजे, असं व्यवस्थित पकडून शिवून घ्यायचं, कारण ही लेस खूप नाजूक नाजूक असते त्यामुळं असं हळूहळू शिवायला लागतं। आणि अशी मोठीच लेस वापरायची म्हणजे जेणेकरून बाळाच्या चेहऱ्याला मस्त दिसतं, असं गोड चेहरा दिसतो, मस्त दिसते टोपी। मला तर खूप आवडते अशी, अशा दुसऱ्या टोपींपेक्षा आहे ना गोल टोपी मला खूप छान वाटते, लहान बाळाच्या अशा गोल चेहऱ्याला गोल मस्त दिसतं। त्यामुळे नक्की तुम्ही एकदा शिवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आता आपल्याला शेवटची पट्टी बांधायची, पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची, अशी मोठीच करायची पट्टी, कारण कसं बाळाच्या गालेला वगैरे असं काचत नाही, त्यामुळे अशी मोठीच पट्टी करायची। नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही। कशी वाटली आजची टोपी नक्की कमेंट करून सांगा, नक्की बनवून पहा तुम्ही, मस्त दिसेल। चला आपली रेडी आहे, आपण दोन्ही पण बंद दोन्ही बाजूला बांधून घेतलेले आहेत। थोडीशी खालची पट्टी सोडून वरच्या बाजूला बांधायची, त्यामुळं काय होतं थोडंसं चांगलं दिसतं। थँक्स फॉर वॉचिंग, धन्यवाद।